नमस्कार, मी प्राचीकिणी. आपण पाहतात न्यूज 19 महाराष्ट्र. संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना मुंबईमध्येही कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह पेशंट आढळले आहेत. समोर महापौर प्रवीण शेट्टी आहेत, आपण यांच्याशी अधिक माहिती जाणून घेऊया. काय सांगाल, संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे पेशंटच्या संख्येत वाढ होत आहे. एकंदरीत वसई विरार महानगरपालिकेअंतर्गत कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कोणती यंत्रणा राबवली जाणार आहे? आम्ही कोरोना व्हायरसच्या बाबतीत एकदम जागरूकतेने निर्णय घेत आहोत. शासनाशी आम्ही कायम संपर्कात आहोत. एअरपोर्ट अथॉरिटीकडनं आम्हाला वेळोवेळी तिकडनं परदेशातून येणाऱ्या नागरिकांची माहिती दिली जाते. या विभागामध्ये आमच्या नगरीमध्ये राहणारे जे सिटिझन आहेत त्यांची माहिती आम्हाला पुरवली जाते. त्या सिटिझनशी आम्ही संपर्क साधून त्यांच्या बाबतीत काय तसं काय करतो का, त्यांनी स्वतःच्या घरात आयसोलेटेड राहावं 14 दिवस, त्याच्यानंतर त्यांना काय तसं आदळलं त्यांच्यामध्ये काय, तर आम्ही त्याच्या बाबतीत ती जी काय पुढील कारवाई ती करतो. पण सध्या आमच्याकडे जे काय 15-20 राष्ट्रीय पातळीबरोबर राजकीय पातळीवरही कोरोना व्हायरस संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. महानगरपालिकेमार्फत आता सध्या कोणकोणत्या प्रकारची जनजागृती होत आहे? जनजागृती म्हणाल तर म्हणजे हस्तपत्रक, हँडबिल्स, आपले जे मोठे मोठे फ्लेक्स आहेत त्याच्यानंतर हे हँडबिल्स आम्ही घरोघरी जाऊन वाटणार आहोत. नागरिकांना वेगवेगळे सोशल मीडिया आहेत, इंस्टाग्राम आहेत, फेसबुक आहेत, व्हॉट्सअप आहेत, याच्याबाबत आम्ही जागरूकता करणार आहोत. आणि जागरूकता तशी बऱ्यापैकी म्हणजे आत्तापर्यंत निर्माण झालेली आहे, लोकं पण जागरूक आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही वागण्यात लागलेत. आम्ही सगळ्यांना विनंती केली आहे का गर्दीचं ठिकाणं टाळा, त्याच्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत जे हात धुण्याचे 5-7 प्रकार आहेत ते कसे करायचे ते आम्ही सगळ्यांना सांगतो आहे. असे वेगवेगळे मार्फत आम्ही त्यांना जागरूक करतो. लहान मुलांचाही आरोग्याचा प्रश्न खूप मोठा आहे. शाळेमार्फतमध्ये तुम्ही कोणकोणत्या अशा सोयीसुविधा किंवा असं जनजागृती करतायत? आज आमचे जे कमिशनर साहेब आहेत आणि आम्ही एक बैठक बोलवलेली आहे, त्याच्यामध्ये या नागरिकांचे बैठक गेलेली आहे, त्याच्यामध्ये वेगळ्यावेगळे स्तरावरच्या सगळ्यांना बोलवलं आहे. म्हणजे भाजी मार्केटपासून शाळेतले प्राध्यापक असो किंवा प्राचार्य असो, विद्यार्थ्यांना नाही बोलवलं आहे. आम्ही या सगळ्या लेवलच्या माणसांना आम्ही इकडे बोलवलं आहे आणि त्यांना काय काय काळजी घ्यायची आहे त्याच्याबाबत आम्ही जागरूकता करतो. एकंदरीत वसई विरारमध्ये 20 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि दररोज मुंबईला अपडाऊन होत असते, तर त्यांना आपण काय आव्हान करणार? आता ती जी रोजची पोटाची खळगी भरण्यासाठी तर त्यांना आपण घरी बसू शकत नाही, ती गर्दी आहे ती आहेच. पण त्याच्यामध्ये त्यांनी कसं स्वतःला हे करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यांना रोग तो पासून कसा बचाव करून घ्यायचा याच्या बाबतीत आम्ही जागरूकता घेतो. एका बाबत आज मार्केटमध्ये आपल्या मास्कची उपलब्धता नाही आहे, तर त्या घाबरून जाण्याचं कारण एक स्वच्छ रुमाल आपण खिशामध्ये ठेवतो, ते एक तोंडाला आपण असं तोंडाला पकडून ठेवलं तर ते पण होऊ शकते. असे विविध मार्गांनी आपण त्या जागरूकता करतो आणि त्याचा उपयोगसुद्धा होतो आहे आणि लोकांमध्ये आता जागरूकता तयार होत चालली. जनतेला एवढंच म्हणेन का हा जो आजार आहे त्याच्यापासून आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आहे, जो आला आहे त्याला सामोरं जायचं आहे आणि घाबरायचं नाही आहे. जे आहे त्याच्या बाबतीत काळजी कशी घेता येईल, जे आपल्याला शासनाने कळवलेलं आहे, जे आपल्याला माध्यमातून कळते, त्याबाबतीत आपण जरा तीच काळजी घेतली तर या रोगापासून आपण बचाव करू शकतो. घाबरून जाण्याचं कारण काही नाही आहे. शासनाच्या आम्ही कायम संपर्कात आहोत, महापालिका जागरूक आहे, इकडची जनता जागरूक आहे, त्याच्यामुळे लोकांनी घाबरून जायचं काय कारण नाही आणि मला वाटते लोकं घाबरलेले नाही आहेत, ते या गोष्टीला सामोरे जातात.